नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, आज आपण 40 इंच चेस्ट साईजसाठी 4 टक्स म्हणजे साधे ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि सोप्या पद्धतीने हे सांगणार आहे फ्रेंड्स। दोन्ही पार्ट एकत्रच काढणार आहोत, तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही पार्ट वेगवेगळे मोजूनही काढू शकता, पण ही पद्धत थोडीशी सोपी वाटते। तर फ्रेंड्स, आता 40 इंच चेस्ट साईज आहे, त्यासाठी एकदम साधा ब्लाऊज आहे 4 टक्सचा, जो तुम्ही अस्तरचाही शिवू शकता किंवा मग साधा एखादा ब्लाऊज पीसवर पण तुम्ही तो सिंपलपैकी शिवू शकता। तर फ्रेंड्स, आता सगळ्यात अगोदर आपल्याला 40 इंच चेस्ट साईजसाठी गळ्याची रुंदी येते मोजायची आहे। तर मी गळ्याची रुंदी मोजते आहे ते 2.5 इंच। त्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीची जी उंची आहे ती मोजायची आहे, तर येथे मी ठेवते आहे 3.5 इंच। आता फ्रेंड्स, येथे ॲक्च्युली मी जे सांगते ते थोडीशी हाईट ज्याची थोडी जास्त आहे, म्हणजे 5.3, 5.5 अशी जर हाईट आहे तर ही मेजरमेंट्स सुटेबल आहे। आणि जर हाईट थोडी छोटी आहे तुमची तर गळ्याची जी रुंदी आहे ती ठीक आहे, पण जी तुम्ही शोल्डर पट्टीची रुंदी घेता ती कमी घ्यायची आहे। आता येथे मी थोडीशी जास्त घेतलेली आहे, उंची जर छोटी असेल तर गळ्याची ही जी रुंदी आहे ही फक्त 3 इंच ठेवायची आहे, खूप जास्त ठेवायची नाही आहे। काय होतं की कधी कधी गळ्याची रुंदी मग शोल्डर्सच्या खाली येते आणि ती बाही जी आहे ती व्यवस्थित दिसत नाही, तर तुम्ही ती थोडीशी कमी ठेवू शकता। सोबतच आता इथे आपण मोजून घेऊया आरमोल। 40 इंच चेस्ट साईजसाठी आरमोल आपण 6 इंचच ठेवणार आहोत। हाईट थोडीशी कमी असेल तर 6.5 इंच ठेवला तरीही चालेल। तर मी येथे 6.5 इंचावर एक मार्किंग करून घेते आहे। त्यानंतर आता उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे। उंची तुमच्या ब्लाऊजची जितकी असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा मिळवून घ्यायचा आहे। तर सपोज उंची जर 15 इंच असेल तर 16 इंच घ्यायची आहे आणि 14 इंच असेल तर 15 इंच घ्यायची आहे। तर सपोज येथे मी 15 इंच घेते आहे पूर्ण उंची, तशी जर ब्लाऊजची फक्त उंची आहे 14 इंच तर 1 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन येथे घेतलेला आहे, तर येथे 15 इंच होती आहे। आता आरमोल जो आहे तो थोडासा आखून घेऊया, अशा प्रकारे थोडासा आखून घ्यायचा आहे आरमोल। त्यानंतर आता इथे आपल्याला चेस्ट साईज मोजायची आहे। 40 इंच चेस्ट साईजसाठी आपण येथे ब्लाऊजची कटिंग करत आहोत, तर 40 इंचाचा चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच। 10 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि येथे एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे 1 किंवा 1.5 इंच किंवा जास्तीत जास्त 2 इंच, 2 इंचापेक्षा जास्त मार्जिन ठेवायचं नाही आहे। तर मी येथे 1.5 इंच मार्जिन ठेवते आहे, तर इथे 11.5 इंच हा पूर्ण होत आहे। ही आपली पूर्ण साईज आहे आणि 1.5 इंच जे आहे ते मार्जिन आहे। त्यानंतर खालच्या साईडला जेथे पण तुम्ही उंची मोजली आहे तेथे पण तुम्हाला 1.5 इंच मार्जिन प्लस करून मोजायचं आहे, म्हणजेच 11 इंच येथे पण मोजायचं आहे, सॉरी 11.5 इंच मोजायचं आहे। त्यानंतर ही साईड्स जे आहेत डॉट जे आहेत ते जोडून घ्यायचे। हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्या कमरेचा जो पोटा साईडचा भाग असतो तो कमी असतो, त्यासाठी 1 इंच येथे कमी घ्यायचा आहे। काय होतं की भरपूर मार्जिन जर झालं आपल्या इथे तर नंतर कट करावं लागतं, आणि जर कट केलं नाही बाय चान्स तर ते बाहेरून दिसतं, त्यासाठी येथे आपण कट करून घ्यायचं आहे कमी। तर येथे मी कमी ठेवलेलं आहे। आता आपण येथे मोजायचं आहे, ही जी ड्रॉइंग आहे ही बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्हीसाठी मोजणार आहे मी। तर येथेच मी फ्रंट साईडची मार्किंग करणार आहे आणि बॅक साईडची पण करणार आहे। तर आता फ्रंट साईडची मार्किंग येथे सुरू होते आहे, एवढीच आपली सॉरी इथे आपल्याला फक्त आरमोल मोजायचं आहे। तर मी येथे 1.5 इंच आरमोल ठेवते आहे आतमध्ये, हा बॅक साईडचा आरमोल आहे आणि 1 इंच जो आहे तो फ्रंट साईडचा आहे। तर 2 मार्किंग येथे झालेले आहे, 1.5 इंचावर एक 2 इंच, 1 इंचावर एक 1.5 इंचावर, 1.5 इंचाची जी मार्जिन आहे ती बॅक साईडची आहे। तर थोडासा पेपर जो आहे वळून घ्यायचा आहे आणि येथे गोलाकार द्यायचा आहे। हा बॅक साईडचा आरमोल आहे फ्रेंड्स, 1.5 इंचावर जो घेतलेला आहे तो, त्यानंतर 1 इंचावर जो घेतला आहे तो फ्रंट साईडचा आरमोल आहे, तो पण आपल्याला व्यवस्थित असं गोलाकार करून घ्यायचा आहे। फक्त थोडासा बाहेरून घ्यायचा आहे, फ्रंट साईडचा आरमोल जो आहे तो थोडासा बाहेरून वळून घ्यायचा आहे। त्यानंतर फ्रेंड्स, आता याच्यावरच आपण योग पट्टी मोजून घेऊया। क्रॉस पट्टी बरेच जण म्हणतात, योग पट्टी म्हणतात। तर आता मी येते 3 आणि 3.5 इंचाची योग पट्टी मोजते आहे, 3 इंचाची एक मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर सुलट्या साईडने 3.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि 1 मार्किंग 3 इंचावरही करून घ्यायची आहे।
तर 3 इंच जी जी पर मार्किंग के लिए सरळ जोडायची आहे अगोदर, त्यानंतर पुन्हा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि 3.5 इंच येथे मोजायचं आहे. 3.5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे, त्यानंतर येथे गोलाकार द्यायचा आहे. हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा गळा जो आहे तो तुम्ही कितीही ठेवू शकता. गळ्याची रुंदी जेथे मोजली आहे तेथून टेप सरळ खाली ठेवायचं आहे आणि पुढचा गळा जो आहे तो कितीही ठेवू शकता तुम्ही. 6 इंच 7 इंच जसं पण तुम्हाला हवं असेल. तर येथे मी 6.5 इंचावर एक मार्किंग केलेली आहे या साईडने पण बरोबर. 3.25 इंचावर येथे 3.25 इंचावर येथे मार्किंग करायची आहे. कधी कधी काय होतं कमी जास्त होतं तर दोन्ही साईडने मोजून घ्यायचं आहे. तर ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट येतो, कुठूनही कमी जास्त वगैरे काही होत नाही. त्यानंतर 1 इंच आतमध्ये मोजून गोलाकार द्यायचा आहे. आता येथे तुम्ही गोलाकार चौकोनी आकार कोणताही आकार तुम्हाला हवा तो देऊ शकता. हे पहा अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आता येथे आपल्याला टक्स जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ब्लाऊज उतरायचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल असा काही तर तुम्हाला येथे शोल्डर डाऊन करायचं आहे 1/4 इंच किंवा 1/2 इंचावर. येथे 1/4 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि 1/4 इंचावर आपल्याला येथे डाऊन करायचं आहे. खूप जास्त 1/2 इंचावर डाऊन करायचं आहे, त्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे, नाहीतर पूर्ण गळा जो आहे तो खांद्यावरून खाली उतरणार. हे परफेक्ट. तर फ्रेंड्स येथे थोडीशी काळजी ठेवायची आहे, 1/4 इंचच मार्जिन ठेवायचं आहे आणि क्रॉसमध्ये कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता 4 टक्स लावून घ्यायचे आहेत. साधा ब्लाऊज आहे 4 टक्सचा, तर 4 टक्स आपण येथे लावून घेऊया. आता जेथे आपण ही गोलाकार रेष मोजली आहे तेथे पुन्हा टेप सरळ ठेवायचं आहे रेषेवर आणि 4 इंच मोजायचं आहे. याला मधला टक्स जो आहे मोजण्याचा अजून एक चांगला पर्याय असा आहे की तुम्ही ह्या साईडची सेंटर पॉईंट घेऊ शकता. आता सपोज 3.5 इंच आहे तर इथं 1/4 इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि टेप जो आहे अगदी सरळ पकडायचं आहे खालपर्यंत. हे पहा मी जेथे मार्किंग लावली आहे बरोबर तेथे सेंटर पॉईंट येतोय. ही एक पद्धत आहे मधला पॉईंट अगदी ॲक्युरेट काढण्याचा. किंवा मग येथून तुम्ही 4 इंच मोजू शकता. हे पहा 4 इंचावर एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर हा पॉईंट जो आहे हा मेन पॉईंट असतो, हा जो आहे आपल्या कटोरीला बॅलेन्स करतो. त्यासाठी हा जो आहे आपल्याला थोडासा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि व्यवस्थितच घ्यायचा आहे. तर येथे 2.5 म्हणजे 2.5 इंचाचा टच लावून घेऊया. 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे अशा प्रकारे आणि सरळ आखायचं आहे. त्यानंतर 40 इंचाची चेस्ट आहे तर ऑब्व्हियसली थोडीशी मोठीच आहे प्लस साईजमध्ये. तर आपण काय करूया की थोडीशी कटोरीची ही जी साईड आहे ही जास्त ठेवूया. तर इथे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवते आहे, दोन्हीही मिळून 1.5 इंच ठेवायचं आहे. तर 1.5 इंचाचा सेंटर पॉईंट पहिले घ्यायचा आहे आपल्याला येथे आणि सेंटर पॉईंटवर टेप ठेवायचं आहे. 1/4 इंचावर येथे ठेवायचं आहे. त्यानंतर येथे एक मार्किंग करायची आहे आणि येथे एक मार्किंग करायची आहे. तर हा पूर्ण टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा होतो. कटोरी जी आहे ती एकदम व्यवस्थित बसली जाते, अजिबात दाबली वगैरे जात नाही. आणि आता दुसरा पॉईंट घ्यायचा आहे. तर दुसरा पॉईंट आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे. हे पहा ही साईड जी आहे तुम्ही याचं सेंटर घेऊ शकता. आता सपोज 4.5 इंच आहे तर येथे तुम्ही 1/2 इंच 1/2 इंच वगैरे घेऊ शकता. किंवा मग 2 इंच डाऊन करायचं आहे. खूप जास्त जर तुम्हाला वरती हवा नसेल किंवा मधी साईडला हवा नसेल तर 2 इंचावर डाऊन करायचं आहे. खूप जास्त वरती घ्यायचं नाही आहे, 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. हे पहा फ्रेंड्स येथे एक मार्किंग केलेली आहे. आता या साईडने पण आपल्याला सेंटर पॉईंटने मार्किंग करायचे आहे. 6 इंच आहे, 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि आता या पॉईंटवर मेन पॉईंटवर ठेवायचं आहे टेप आणि 1 इंच मोजायचं आहे. 1 इंच वरच्या साईडला, 1 इंच दुसऱ्या साईडमध्ये मोजायचं आहे. हे पहा फ्रेंड्स आणि आता हे जे टक्स आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता या टक्समध्ये कपडा जो आहे तो एकदम थोडा थोडा गुतवणार आहोत आपण. खूप जास्त कपडा इथे लागणार नाही आहे, तर अगदी थोडा थोडा कपडा आपल्याला गुतवायचा आहे. तर सपोज आपल्याला इतकाच कपडा याच्यामध्ये गुतवायचा आहे, याच्यामध्ये खूप जास्त कपडा गुतवायचा नाही आहे, नाहीतर ब्लाऊज जो आहे तो खालीवर होऊन जातो. फक्त ह्याच टक्सला आपल्याला खूप जास्त कपडा गुतवायचा आहे, बाकी सगळे टक्स जे आहेत ते नॉर्मली कपडा याच्यामध्ये ठेवायचा आहे. हे अशा प्रकारे. त्यानंतर शेवटचा जो टक्स आहे तो आपल्याला बगलेतून घ्यायचा आहे.
त्यानंतर एक इंच परत मार्जिन ठेवायचं आहे, एक इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि या साईडने बगलेतून हा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे. याच्यामध्ये पण एकदम थोडासा टक्स गुंतवायचा आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण चारही टक्स जे आहेत ते मोजून घेऊ शकतो. खूप खूप जास्त सोपी कटिंग आहे आणि फक्त याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला हा जो टक्स आहे येथे दीड इंच मार्जिन जे आपण घेतलं होतं ते दीड इंच मार्जिन आपण येथे पुढं घेऊया, जेणेकरून कपडा जो आहे कमी पडणार नाही. सेम खाली पण तसंच मोजायचं आहे दीड इंच, वरच्या साईडला मार्जिन अर्धा इंचच ठेवायचं आहे आणि हा दीड इंच अशा प्रकारे मोजायचा आहे. त्याने काय होणार की हे जे मार्जिन आपण येथे गुंतवणार आहोत हे मार्जिन येथे वाढणार आहे. खाली घेतलं नाही तरीही चालेल, या पट्टीपासून खाली आपल्याला मार्जिन लागत नाही आहे, पण येथेच फक्त आपल्याला हे दीड इंच मार्जिन लागणार आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे खूप सोपी कटिंग आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊया. आता फ्रेंड्स कटिंग करताना बॅक साईड अगोदर काढून घेऊया. बॅक साईडचा आरमोल कट करायचा आहे अगोदर. हे पहा फ्रेंड्स सगळ्यात अगोदर बॅक साईड जी आहे ती साईडमध्ये काढून घ्यायची आहे, याच्यावर आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आता आपण फ्रंट साईडची कटिंग करायची आहे. फ्रंट साईडला सगळ्यात अगोदर आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे, गोल आकारामध्ये कट करायची आहे. हे जे टक्स आहेत फ्रेंड्स हे आपल्याला ब्लाऊज पीसवर आखावे लागतात, पेपर कटिंग फक्त एवढीच दाखवली जाते. ॲक्च्युली ही मी फक्त सपोजिंगसाठी दाखवली, ब्लाऊज पीसवर आपल्याला हे टक्स पुन्हा मोजून घ्यावे लागतात. हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपली 40 इंच चेस्टसाठी साध्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. कटिंग जर तुम्हाला आवडली फ्रेंड्स आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर कायम मिळत राहतील. सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल, थँक्यू सो मच.